नमस्कार, आकाशवाणी मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजवार आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. लाखांदूर येथे 500 पेक्षा जास्त दिव्यांगाची हेळसांड, अधिकाऱ्यांचा निषेध. शिबिरासाठी नाही पेंडालची सोय, ना जेवणाची व्यवस्था. सकाळपासूनच उन्हात तत्कळत बसले दिव्यांग. दिव्यांगांसाठी केंद्र शासनामार्फत लाखांदूर येथील पंचायत समितीत आयोजित साहित्य नोंदणी शिबिरात 3 तास लोटूनही कोणतेच अधिकारी उपस्थित न झाल्याने 500 जास्त दिव्यांग चांगले संतप्त झाले. तर 3 तास उशिरा आलेल्या एलिमको कंपनीच्या अधिकाऱ्यांचा दिव्यांगांनी निषेध केला. अधिकारी पोहोचता संतप्त दिव्यांगांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आज गुरुवार दिनांक 14 मार्च रोजी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम एलिमगो मुंबईच्या वतीने केंद्र शासनामार्फत साहित्य नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात पेंडल, जीवनाची सोय, दिव्यांगासाठी व्हीलचेअर, कुशल अकुशल मनुष्यबळ इत्यादीची व्यवस्था करणे अनिवार्य होते. मात्र आयोजकातर्फे कोणतीच व्यवस्था करण्यात न आल्याने दिव्यांगांना पुन्हा तणाव तत्काळात उभे राहावे लागले. दिव्यांग भुकेने व्याकुळ झाले, मात्र कोणतीच सोय झाली नाही. जवळपास 1:30 वाजेनंतर एलिमको कंपनीचे अधिकारी पोहोचले, तोपर्यंत उपस्थित दिव्यांग अधिकच संतप्त झाले होते. या संदर्भात अधिकाऱ्यांना विचारले असता टोल वाटवणीचे उत्तर देण्यात आले. त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी वापस जावा आणि आजच्या दिवंगत बंधू सगळ्यांचा निषेध केला जात कंपनीचं. मी राहतो अंदर करून बरं घरी खातो येते काही मेंबरी तुला काय पॅक मी जास्त अंदर तुम्हाला किंमत नसे तर सकाळच्या 8 वाजेपासून त्याची उपाशी तपास येऊन बसला मी. आज लाखांदूर पंचायत समिती सभागृहामध्ये एमिलको कंपनीच्या माध्यमातून दिव्यांग लोकांना साहित्य वाटपासाठी त्यांच्या नोंदणीची या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. सकाळी 10:30 वाजतापासून या ठिकाणी दिव्यांगांना या ठिकाणी बोलवण्यात आलं. मात्र भंडाऱ्यावरून या संबंधित शिबिर घेणारे जे अधिकारी आहेत ते अधिकारी अद्यापपर्यंत जेव्हा आत्ता 1 वाजलं अजून 1 वाजेपर्यंत या शिबिरस्थळी पोहोचलेले नाही आहे. या ठिकाणी जेव्हा 500 दिव्यांग व्यक्ती या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, जेणेकरून त्यांना साहित्य मिळाले पाहिजे असे या ठिकाणी उपस्थित झाले. मात्र अद्यापपर्यंत कोणतेच अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले नाही. या दिव्यांगाची मोठी हेडसाट या ठिकाणी होत आहे. नियमाप्रमाणे यांना जीवनाची व्यवस्था, यांच्यासाठी चेअरची व्यवस्था, पेंडलची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, सगळी व्यवस्था या विभागाला करायची. मात्र अद्यापही या ठिकाणी कसल्याच प्रकारची सोय असल्याने सकाळपासून भुकेनं व्याकुळ झालेले दिव्यांग या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अधिकारी मात्र या ठिकाणी दुर्लक्ष करत आहेत. अधिकाऱ्यांच्या हेकेगोरीपणामुळं, दुर्लक्षपणामुळं या दिव्यांग व्यक्तींची या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हिंसा या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी बरेचसे दिव्यांग या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण काही लोकांसोबत चर्चा करूया. आम्हाला सांगा आपलं नाव सांगा आणि आपण कसं करतो या ठिकाणी. माझं नाव आहे सदाशिव नारायणजी खेत्रे, मांदेड. आम्हाला ग्रामपंचायतच्या सचिव साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी पंचायत समितीमध्ये तुमचा शिबिर आयोजित केला आहे आणि काही ते तुम्ही जे सगळे जण लोक जा. आम्ही सकाळी 8 वाजतापासून या पंचायत समितीच्या आवारात आहोत, परंतु येथे कोणतीही व्यवस्था नाही, कोणतीही नियोजन नाही. कोणाला पंचायत समितीच्या व्हिडिओला सुद्धा विचारलं तरी ते म्हणतात का प्रायव्हेट कंपनींना हा ठेका आहे आणि प्रायव्हेट कंपनीचे लोक कोणीच या ठिकाणी नाही. आज दुपारी 1 वाजला
परंतु कोणीही या ठिकाणी आलेला नाही, त्यामुळे आमच्या दिव्यांगण लोकांची, या तालुक्यातल्या लोकांची थट्टा या लोकांनी मांडली असं मी सांगू इच्छितो. थट्टा म्हणले आरोप या ठिकाणी करतात. आपण पण साहित्य नोंदणीसाठी, मी पण साहित्य नोंदणीसाठी इथे आलेलो आहो. आणि मी एक विकास संघ दिवंगत संघटनेचा अध्यक्ष आहो. आणि मला असं कळलं की इथं नोंदणी आहे बाबा, तर माझे लाभार्थी जवळपास 8 वाजतापासून घरून उपासितापासून निघले. कुणाला चालता येत नाही, कुणाला बरोबर बैसाखीवर बसता येत नाही, किंवा कोणाला सायकलवर सुद्धा आता साधनही नाही आहे त्यांच्याकडे. काही लोकांना मी तर बसता करून इथपर्यंत आणण्यात आलं आणि ते 8 वाजतापासून एकाच जागी, 9 वाजतापासून जवळपास एकाच जागी बसून आहेत. परंतु शासनाचा किंवा या कंपनीचा अद्याप इथं उपस्थिती 1 वाजतापर्यंत नाही. दयनीय अवस्था दिव्यांगाची या ठिकाणी आहे. आपण अजून काही महिला या ठिकाणी उपस्थित झाल्या, त्या महिलांचीसुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. काय मला सांगा तुम्ही केव्हापासून या ठिकाणी? 12 वाजतापासून. काय नाव आपलं? वंदना गोपाळा बम्मा. कशा करता आले? मी दिव्यांगाचे शिबिर आयोजन केलेले आहे. तर मी कार्यकर्ती आहे म्हणून आहे. आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा या संस्थेत स्वयंसेवी ते कार्यकर्ते म्हणजे जे साहित्य वाटप शिबिरवाले आहेत ना, ते नियोजन करणारे ते अजूनपर्यंत पोहोचले नाही म्हणून त्याकरिता उशीर लागलेला आहे. आज या ठिकाणी 14 मार्च 2024 दिव्यांग साहित्य वाटपाचा शिबिर पंचायत समितीच्या सभागृहामध्ये एलिमो कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आला. पण आज या पंचायत समितीच्या आवारामध्ये सकाळपासून दिव्यांगांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. लहान लहान छोट्या छोट्या मुलापासून तर वयोवृद्धापर्यंत दिव्यांग या ठिकाणी आले आहेत. ज्या एलिमो कंपनीला जो कंत्राट दिला आहे त्या कंपनीचे अजूनही डॉक्टर यापर्यंत पोहोचले नाही. म्हणून सकाळपासून या ठिकाणी कुठल्याही पद्धतीच्या पंचायत समिती स्तरावर ही गोष्ट त्यांनी पूर्व कल्पना न दिली तरीसुद्धा या ठिकाणी त्यांनी शिबिर घेतला. या शिबिरात संपूर्ण जे नियोजन करण्याची जिम्मेदारी होती ती जिम्मेदारी त्या एलिमको कंपनीची होती, तरी अजूनपर्यंत आल्या नसल्यामुळे या ठिकाणी जे दिव्यांग बांधव आले आहेत त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. त्यांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. मी पंचायत समितीच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी चर्चा केली की जेणेकरून या दिव्यांगांना कुठंतरी न्याय मिळला पाहिजे, त्यांना या ठिकाणी बसण्याची व्यवस्था झाली पाहिजे. आज तरी या ठिकाणी त्यांना योग्य न्याय मिळालेला नाही. या ठिकाणी जे अधिकारी येतात जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाकडून त्यांचा या ठिकाणी या दिव्यांग बांधवांचा जो झालेला मनस्ताप असेल, त्यांची गैरसोय असेल, त्याबद्दल मी एलिमको कंपनीच्या या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. कंपनीचे अधिकारी या ठिकाणी आलेले ते बोलायला तयार नाही. सकाळपासून जे आता इश्यू करायचं प्रश्न आहे, आपण सांगा काय भेट झालं, कसं झालं, काय करणार तुम्ही? सकाळी 10:30 नियोजन करत आलो. तुम्हाला सांगा की आपण आयोजन मला एक सांगा आपण मुंबई पण मला एक सांगा सकाळी 10:30 आपण नियोजन करू, आपण आयोजन करतो. आणि असं असतं की आपण जर वेळ अधिकारी उरवाडू शेवटी उत्तर या ठिकाणी देत आहेत. म्हणतात की आम्ही 4 तास उशिरा नाही, आता आता मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे. बसचा भाणा सांगतात या ठिकाणी ते आयोजक आहेत, परंतु आयोजक असताना सुद्धा 10:30 कार्यक्रमाचं नियोजन करत असताना सुद्धा 1 वाजताच्या नंतर या ठिकाणी अधिकारी येतात. किती दिव्यांगाचं हे हिंसण करतात, अपमान करतायत हे यावरून दिसतोय.